प्रशासकीय कारणांमुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली नाशिक अहमदाबाद विमानसेवा केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेतील दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहे या मुले गुजरात राज्य जोडले जाणार असून उद्योग व्यापाराला चालना मिळणार आहे प्रशासकीय कारणांमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक अहमदाबाद विमानसेवा लांबणीवर वर पडली होती आता विमानसेवेचे सर्व अडथळे दूर झाले आहेत नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू झाल्यानंतर नाशिक अहमदाबाद सेवा सुरू व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते यासाठी दिल्लीतील नागरी उड्डाण मंत्रालयात बैठकही पार पडली विमानसेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला याविषयी नागरी उड्डाण मंत्रालयानं खासदार गोडसे आणि ओझर विमानतळ प्रशासनाला पत्र दिले आहे टू जेट या कंपनी मार्फत ही विमानसेवा चालविण्यात येणार असून विमानातील आसनक्षमता बहात्तर आहे ही विमानसेवा दैनंदिन सुरू राहणार आहे आता नाशिक ते अहमदाबादचा प्रवास फक्त तासाभरातच गाठता येणार आहे यामुळे ही गोष्ट नाशिककरांसाठी आनंददायक ठरली आहे दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक